मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्या एसटी कामगारांनी केला आहे। आजवर सरकारनं 918 कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा वरवंटा फिरवला आहे। जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लाल परीला मागील काही दिवसापासून ब्रेक लागलाय। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। एसटी कामगारांना शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी करत काल मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या भाजप नेत्यांसह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आझाद मैदानात आणलं होतं। जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर कर्मचारी मुंबई सोडणार नसल्याचं भाजप नेत्या सांगितलं। तर दुसरीकडे कामावर रुजू न होणाऱ्यांविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत। संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ आक्रमक झाले। मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलंय। तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवली आहे। परवा 376 आणि काल 542 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे। एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे। कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाईचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत। कामावर हजर राहावं असं आवाहन संघटनांनी करावं असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे। तर महामंडळाचा विलीनीकरण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचं आंदोलन सुरू ठेवण्याचं भाजपनं म्हटलंय। त्यामुळे आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी येण्याची शक्यता आहे।